विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान देऊन मुख्य प्रवाहात आणले. तहसीलदार बळीगार यांचे प्रतिपादन. निप्पाणी येथे मानव बंधुत्व वेदिका यांच्याकडून सत्कार समारंभाचे आयोजन. मानव बंधुत्व वैद्यकीच्या माध्यमातून व सतीश अण्णा जारकीहोळी यांच्या फाउंडेशनच्या सहकार्यातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात असून हे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन निप्पाणी तालुक्याचे तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांनी व्यक्त केले. ते निप्पाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे मानव बंधुत्व वेदिका कर्नाटक राज्य निप्पाणी घटक आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक बंटी सर यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुढे बोलताना बळीगार म्हणाले, आजच्या युवा पिढीसमोर खूप आव्हाने असून उत्तम प्रतीचे शिक्षण घेऊन आपले व आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी स्पर्धात्मक शिक्षण घेणे गरजेचे असून फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण देऊन एक चांगलं कार्य केले जात असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून सतीश अण्णा जारकीहोळी फाउंडेशन मधून निवड झालेल्यामध्ये कुमारी निकिता कापसे BSF, संकल्प भोसले BSF आणि नंदिनी सोनवणे BSF मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर ममदापूर ग्रामपंचायत अध्यक्षपदी निवड झालेल्या सविद्या अमित शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदीप सर, राहुल कानडे, विद्या शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. अनेक ಉದ್ಯಮಶೀಲತಾ ತರಬೇತಿ, ಹಾಗೆ ಯೂಟ್ಯೂಬರ್ ತರಬೇತಿ, ಹಾಗೆ ವೆಬ್ ಡಿಸೈನರ್ ತರಬೇತಿ ಮತ್ತು ಕುಕಿಂಗ್ ತರಬೇತಿ, ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಹಾಡೋ ಹೇಳುವಂತ ಗಾಯಕಿ ಅಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ, ಹಾಗೆ ನಾಟಕ ಮಾಡುವಂತ ಅಭಿನಯಿಸುವಂತ ಅವರಿಗೂ ಕೂಡ 10 ದಿನಗಳ ಕಾಲ ಉಚಿತ ತರಬೇತಿಯನ್ನು ಕೊಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಮಾಜಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮಮದಾಪುರ್ ಎಥೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪದಿ ಬಿನ್ ವಿರೋಧ ನಿವಡ್ ಝಾಲಿ. याचं श्रेय फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे शक्य झालेलं आहे आणि त्याचा खरोखरच खूप मला अभिमान आहे की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान खूप महत्त्वाचं आहे. खरं तर असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, पण सावित्रीबाई फुले यांच्या पाठीमागे महात्मा ज्योतिबा फुले नावाचा एक समतावादी विचार पुरुष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होता. म्हणूनच आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपल्याला इथे मंचावर दिसत आहेत BSF आणि BSF. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला वर्गाचा उद्धार होताना आपल्याला दिसत आहे.
मी बाबासाहेबांच्यासाठी एक दोन शब्द असं म्हणेन की बंधनातून मुक्त होऊन स्वच्छंदी श्वास मी घेत आहे. यावेळी या कार्यक्रमास मानव बंधुत्व वेदिका निप्पाणी घटक प्रमुख सदाशिव कांबळे, दीपक वराळे, विवेक कांबळे, विकास कांबळे, राहुल भजंत्री, संदीप शिंदे, शंकर जाधव, उत्तम कांबळे, गणेश कांबळे, गौतम हुक्केरी, राजू कमतनुरे, अनिल वनसे, चंद्रकांत कांबळे यांच्यासह निप्पाणी मानव बंधुत्व घटकाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शेवाळे यांनी तर आभार विवेक कांबळे यांनी मानले.